चिंटूची मेहनत भाग एक, बल आणि कार्य। तुमची आणि चिंटूची ओळख झालेलीच आहे, तर आपल्या चिंट्यानं ठरवलं की पैसे कमवायचे। त्यानं विचार केला, शरीरात ऊर्जा आहेच, ती वापरून मेहनत करूया, पैसे कमवूया। तो तात्यांच्या दुकानात गेला। तिथल्या फलकावर लिहिलेलं होतं, इथे कार्य केल्याचे पैसे मिळतात। पहिल्या दिवशी तात्या आणि चिंटू दोघं बसून होते। संध्याकाळ झाल्यावर चिंटू म्हणाला, माझे पैसे? तात्यांनी फलक दाखवला आणि म्हणाले, कार्य तर काहीच झालं नाही, पैसे मिळणार नाहीत। चिंटू दुःखी झाला। दुसऱ्या दिवशी तात्या म्हणाले, हे वर उचलून ठेव। 50 किलोचा एक जड बॉक्स उचलून 5 मीटर उंचीवर ठेवायचा होता। चिंटूने इथून उचल, तिथून उचल, इकडे उडी मार, तिकडे उडी मार, सगळे प्रयत्न केले। घामाघूम झाला, बॉक्स काही हलेना। परत गेला पैसे मागायला। तात्या म्हणाले, बॉक्स तर हल्ला नाही, कार्य झालं नाही, कसले पैसे? चिंटू म्हणाला, मी एवढं काम केलं, बॉक्स हल्ला नाही म्हणून काय झालं? तात्यांनी पुन्हा फलक दाखवला, तुला कार्य म्हणजे काय माहितीये का? या बॉक्सला उचलणारं बल गुणिले विस्थापन, त्याला कार्य म्हणतात। रात्री पडल्या पडल्या चिंटूनं खूप विचार केला। त्याला एक युक्ती सुचली। दुसऱ्या दिवशी त्यानं एका लाकडाच्या फळीच्या मदतीनं बॉक्स हळूहळू खेचत नेला आणि स्वारी स्वतःवर खुश झाली। तात्यांकडे गेला आणि म्हणाला, तुम्ही सांगितलं होतं त्यापेक्षा मी खूप जास्त काम केलंय। तात्यांनी विचारलं, ते कसं? तर म्हणाला, बघा, तुम्ही बॉक्स 5 मीटर उंचीवर ठेवायला सांगितला होता, पण खरं म्हणजे मी बॉक्सला 10 मीटर पेक्षा जास्त अंतर खेचलंय, मला दुप्पट म्हणजे 200 रुपये हवेत। तात्या म्हणाले, चिंट्या, तू तुझं काम सोपं करण्यासाठी बॉक्स जास्त खेचलास, पण विस्थापन 5 मीटरच झालं। बघ, एका सरळ रेषेत जे सगळ्यात जवळचं अंतर आहे ते विस्थापन आहे, तू किती अंतर पार केलं असशील? म्हणून तर मी फलक लावलाय, इथे कार्य केल्याचे पैसे मिळतील, मी 100 रुपयेच देणार। चिंटूला आला राग, तो जिन्याने धावत वर गेला आणि बॉक्स वरून ढकलून दिला। बॉक्स धाडकन खाली पडला। तात्या ओरडले, अरे हे काय केलंस? चिंटू म्हणाला, अजून 100 रुपये द्या। तात्या म्हणाले, का? तात्या, मी सुद्धा शाळेत गेलो ना, बॉक्स 5 मीटर वर चढवला तेव्हा 1 विस्थापन झालं, त्याचे 100 रुपये। मग वरून खाली आणण्यात देखील 5 मीटर विस्थापन झालं, त्याचे पण 100 रुपये झाले ना 200। आता तर मी दुप्पट कार्य केलंय, वर न्यायचं आणि खाली आणायचं, अजून 100 रुपये काढा। तात्या डोकं खाजवत बसले, हा चिंटू म्हणतो ते बरोबर आहे का? तात्या ओरडले, मला फसवतोस काय? अरे शहाण्या, विस्थापन तर काही झालंच नाही। हे बघ, बॉक्स जमिनीवरून वर गेला, विस्थापन झालं, हे बरोबर, पण तो जेव्हा पुन्हा त्याच जागेवर आला तेव्हा विस्थापन, जे सुरुवातीची जागा आणि शेवटची जागा यांच्यामधलं अंतर असतं ते 0 झालं, म्हणजे विस्थापन 0, म्हणून कार्य सुद्धा 0, 1 पैसा सुद्धा मिळणार नाही, सांगून ठेवतो। आता तुम्हीच विचार करा, चिंटूचं म्हणणं बरोबर आहे की तात्यांचं? तर आपण बघितलं, जेव्हा एखादं बल एखाद्या वस्तूला एका जागेवरून दुसऱ्या जागी विस्थापित करतं तेव्हा कार्य होतं। विस्थापन 2 जागांच्या किंवा 2 बिंदूंच्या मधलं सगळ्यात छोटं अंतर आहे। कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन।